मधल्या काळामध्ये एक आपण नाट्य बघितलं, अजित पवारांच्या डोळ्यामध्ये अश्रू, म्हणजे मी आतापर्यंत मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकलं होतं पण पाहिलं पहिल्यांदा। त्याला काय नरकाश्रू म्हणतात काय म्हणतात मला माहीत नाही, अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू की राजकारणाचा स्तर आता खालावलेला आहे आणि म्हणून मी शेती करणार, हरकत नाही पण धरणात पाणी नसलं तर काय करणार। अजित पवार, आज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते पण जेव्हा माझा हा शेतकरी डोळ्यात पाणी आणून तुमच्या दारात आला होता की धरणात पाणी नाही, तेव्हा काय तुमचं तुम्ही पाणी दाखवलं होतं हे विसरू नका। त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, तुमच्या कर्माने आलेलं आहे। आणि आजपर्यंत जे शिवसेनेचे जसे जसे वागले ते तसेच्या तसे संपले। जे काम तुम्ही, ये शस्त्र शिवसेनेवरती उगारलं, तेच शस्त्र तेच अस्त्र, त्याच अस्त्राने आणि शस्त्राने तुम्हाला संपून टाकलंय। हा न्याय, जे काय वर्ण आमच्यावरती हे कार्य सोपवलं गेलेलं आहे, मग ते आई जगदंबा असेल, शिवराय छत्रपती शिवराय असतील आणि आमचे पूर्वज असतील, ते करतायत। मी तर फक्त जे काय मला सुचेल ते मी करतोय। प्रत्येक निर्णय घेताना मी माझ्या मनामध्ये एकच विचार असतो की माझ्या शिवसैनिकाला काय वाटेल, शिवसैनिकाला हे पटेल की नाही पटणार। पण मला खरंच तुमचे किती मी उपकार मानू मला कळत नाही। माझ्यावरती असलेला गाढा विश्वास की हा बाळासाहेबांचा पुत्र हा कधी आपला घात करणार नाही, हा जो तुमचा माझ्यावरती विश्वास आहे, हा विश्वास किती जन्मीचं हे पुण्य आहे मला माहिती नाही आहे। आणि म्हणून शरद पवार जे मध्ये म्हणत होते, ईडी समोर गेले, शरद पवारांनी लढाई केली आणि ईडी घाबरली, माहीत नाही मला काय खरं की खोटं। सुडाने राजकारण चाललेलं आहे, सगळ्या यंत्रणा या विरोधकांवरती वापरल्या जात आहेत, हरकत नाही असेल किंवा नसेल। शरद पवारांवरती ईडी लागली म्हणून मी बोलत नाही, पण सुडाचं राजकारण जर कोणी या महाराष्ट्रामध्ये करायला गेलं तर तो कोणीही असला तरी त्याला छत्रपतीचा महाराष्ट्र आणि छत्रपतीची शिवसेना ही सहन करणार नाही, ते त्याला करू देणार नाही, ते चिरडून तोडून मोडून टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। पण आज तुमच्या मागे ईडी आल्याने तर तुम्हाला वाटतं की सुडाचं राजकारण आहे। मग 2000 साली जे तुम्ही करत होतात काय घडलं होतं 2000 साली, कोणता खटला तुम्ही शिवसेना प्रमुखांवर टाकत होतात, का संपूर्ण महाराष्ट्र असा धगधगता ठेवला होता? 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, मध्येच बातम्या यायच्या की शाळा सोडून दिल्या, ऑफिसेस सुटली, कुठेतरी अफवा पसरली, शिवसेना प्रमुखांना अटक झाली, लोकांची धावपळ झाली, का महाराष्ट्राला छळलात तुम्ही, काय गुन्हा होता? 92-93 साली बाबरी कुठे पडली? अयोध्येत। जातेंद्र कुठे पिसाळले? मुंबईत। बॉम्बस्फोट घडले। खरं म्हणजे 92-93 साली सरकार शरद पवार आणि त्या कंपूचंच होतं, सुधाकरराव पहिले मुख्यमंत्री होते, नंतर मग त्यांना बदलून नरसिंहरावांनी शरद पवारांना आणलं। आपल्यासोबत कोणी नव्हतं, ना पोलीस, ना मिलिटरी, ना कोणी ना कोणी, फक्त शिवसेना प्रमुखांनी तुमच्या मर्दांच्या जोरावरती या मुंबईतला हिंदू वाचवला आणि मुंबई वाचवली, हा इतिहास आहे, हा इतिहास आहे। आणि त्याच्यानंतर 92-93 नंतर 2000 साली सामनातला एक अग्रलेख त्यांनी शोधून काढला, नशीब त्या निमित्ताने तरी तुम्ही सामना वाचलात, नेहमी वाचाल तर तुम्हीही वाचाल। सामनाचा अग्रलेख काढला आणि गुन्हा दाखल केला, कोण होतो मुख्यमंत्री, कोण होतो उपमुख्यमंत्री, काय चालले होते तुमचे, कुठे होते शरद पवार, हिंदूंना वाचवणं, मुंबई वाचवणं हा गुन्हा तुम्ही ठरवणारे तुमची आवलाद, आणि तुम्ही आम्हाला सांगता आमच्याशी तुम्ही सुडाने वागताय म्हणून। आज तुम्ही गेला असाल ईडीसमोर न बोलवता, पण जेव्हा मुंबईतलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण तेव्हाचं बघितलं, स्वतः शिवसेना प्रमुख एक दिवस थापाला म्हणाले, रवीला म्हणाले, चल रवी थापा ये रे, काय साहेब ना माझी बॅग बांध, माझे कपडे बांध, माझी नेहमीची औषधं घे, मी जातो कोर्टासमोर विचारतो, गुन्हा असेल तर लटका फासावर, काय चाललं ह्या लोकांच्या जीवनाशी खेळ कशाला करताय। आणि मग स्वतः शिवसेना प्रमुख
कोर्टासमोर हजर झाले, मग तुम्ही त्यांना ती तांत्रिक अटक दाखवली, पण कोर्टाने केस बघितली आणि उचलून तुमच्या तोंडावरती मारली की हा गुन्हाच होऊ शकत नाही, केसच होऊ शकत नाही. आणि तुम्ही आम्हाला सांगताय की आता सुडाने वागलं जात आहे, सुडाने वागवलं जात आहे, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे आहेत म्हणून तुम्ही सुड. मग ही यंत्रणा कोणाकडे होती? परराज्यातले पोलीस आणत होता तुम्ही, कसली तयारी? आणि मग हा सगळा अनुभव बघितल्यानंतर मी का भारतीय जनता पक्षासोबत युती करायची नाही?